मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचा खासदार हे 3 विधानसभा मतदारसंघ ठरवणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनुसार 2008 राज्यात मावळ हा एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे 3 विधानसभा मतदारसंघ आणि कोकणातील कर्जत, पनवेल आणि उरण हे 3 अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ अनेकांना भुचकाळ्यात टाकणारा आहे. भाषा, प्रांत आणि संस्कृतीबाबत भिन्न असलेले पश्चिम व कोकण हे 2 प्रदेश या मतदारसंघामुळे एक आलेत. त्यामुळे आत्तापर्यंत झालेल्या 2 लोकसभा निवडणुकीतच्या उमेदवार घाटावरचा आणि सर्वाधिक मतदार कोकणातील असे चित्र आहे. दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. मतदार पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत गजानन बाबर आणि दुसऱ्या निवडणुकीत श्रीरंग बारणे हे 2 शिवसेनेचे खासदार या मतदारसंघाने देशाला दिले आहेत. गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा 9 उमेदवार 3 क्रमांकावर फेकला गेला होता. यंदा राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पात पवार याला उमेदवारी दिली आहे. शिवसेना भाजप युतीत ही जागा ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या वाट्याला आली असून पवार विरुद्ध बारणे अशी लढत निश्चित मानली गेली आहे. या दोन्ही उमेदवारांची खरी मदार पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघावर आहे. या 3 मतदारसंघांचे प्रतिनिधित्व अनुक्रम भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर आणि राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड हे करीत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.